नमस्कार मित्रांनो सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल स्वागत करतो आपण सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलोय एक नवीन विषय एक नवीन शेतीविषयक माहिती जी की तुम्हाला सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपल्याला जे आहे ते कांदा पिकावर एक कुठली अशी फवारणी घ्यायची आहे ज्याच्यामुळे आपलं कांद्याचं पीक जे आहे ते अत्यंत निरोगी राहील आणि आपल्या कांदा पिकाची वाढ अत्यंत चांगल्या प्रकारची होईल तर ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व जी माहिती आहे ती अचूकपणे कळून येईल आणि तुम्ही तुमच्या कांदा पिकावर जी फवारणी घ्यायची आहे ती अचूकपणे घेऊ शकाल आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या स्थितीला आपल्याला वातावरणामध्ये बदल झालेला दिसतोय अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसतंय अनेक त्या ढगाळ वातावरणामुळे आपल्या कांदा पिकावर जे आहे ते असा दुष्परिणाम होतोय की आपल्या कांदा पिकावरती अनेक प्रकारचे कीटक येत आहेत त्याच्यानंतर बुरशीचा अटॅक होतोय त्याच्यामुळे आपल्याला काय की याच्यावरती एक फवारणी घेणे गरजेचे आहे तर ती फवारणी नेमकी कुठली तर या फवारणीमध्ये आपल्याला युज करायचंय ते म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक जेणेकरून आपल्या कांदा पिका कांद्याचं जे पीक आहे ते अत्यंत निरोगी राहील आणि त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा अटॅक होणार नाही कारण या ढगाळ वातावरणामुळे एक धोका राहतो तो म्हणजे पीड रोग येण्याचा किंवा करपा रोग येण्याचा नाहीतर या ढगाळ वातावरणामुळे अनेक काय होतं की आपली कांद्याची जी पात आहे ती खाली माना टाकते त्याच्यामुळं आपलं कांद्याचं पीक जे आहे ते खराब होऊन जातं आणि हे ढगाळ वातावरण असल्यामुळं नायट्रोजनची वातावरणामध्ये संख्या वाढते नायट्रोजनचं प्रमाण जे आहे ते वाढून जातं जमिनीमध्ये सुद्धा नायट्रोजनचं प्रमाण वाढून जातं त्यामुळे काय होतं की पातींची तुमची वाढ होती पात खूप जास्त वाढती आणि तुमचा कांदा जेवढा वाढायला पाहिजे तेवढा तुमचा कांदा वाढत नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय की तुम्हाला उत्पन्न वाढवण्यासाठी एक ही फवारणी घ्यायची आहे या फवारणीमुळे तुमचं उत्पन्न जे आहे ते चांगल्या प्रकारचं येईल कांद्याचं तर ही फवारणी असं काही ठराविक वेळ नाही आहे की एवढ्या वेळानंतरच घ्यावी तुम्ही अख्ख्या कांदा पेरणीमध्ये तुम्ही एकदा जरी ही फवारणी घेतली तरीही सफिशियंट आहे ज्या शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो दोन ते अडीच महिन्यांचा झालेला असेल त्यांच्यासाठी तर ही फवारणी अतिशय बेस्ट राहणार आहे अतिशय चांगली राहणार आहे तर ही फवारणी आता नेमकी कुठली ते मी तुम्हाला सांगणार आहे तर या फवारणीसाठी तुम्हाला वापरायचं आहे एक बुरशीनाशक त्याच्यामध्ये टिल्ट आणि कुमान यल याचं कॉम्बिनेशन तुम्हाला घ्यायचं आहे टिल्ट हे सुद्धा एक बुरशीनाशक आहे आणि कुमान यल हे सुद्धा एक बुरशीनाशक आहे या दोन्हींचं कॉम्बिनेशन तुम्हाला वापरायचं आहे जेणेकरून तुमचं कांद्याचं पिकावरची बुरशीचा जो अटॅक आहे तो बुरशीचा अटॅक निघून जाईल तर टिल्ट आपण याच्यासाठी का वापरतोय टिल्ट फवारणीमध्ये आपण का घेतोय तर टिल्ट हे बुरशीनाशक काय करतं तुमचे कांद्याच्या पातीची जी वाढ आहे ती पातीची वाढ थांबवतो त्यामुळे तुमच्या कांद्याच्या पातीमध्ये जाणारी एनर्जी जी जा आहे ती खाली येते आणि तुमच्या कांद्याला ती मिळते त्याच्यामुळे तुमच्या कांद्याची सुद्धा साईज वाढती आणि तुमचा कांद्या जो आहे तो चांगल्या प्रकारचा तुम्हाला भेटतो आणि कांद्याची जी पात आहे त्या पातीची वाढ थांबल्यामुळे सर्व एनर्जी खाली ओढली जाते याचं काम टिल्ट करतं तर टिल्ट वापरत असताना तुम्हाला त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे आठ एम एल तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी टिल्टचा यूज करायचा आहे जर तुम्ही तुमचं हरभऱ्याचं पीक जे सॉरी तुमचं कांद्याचं पीक जे आहे ते कांद्याचं पीक जर तुमचं एका महिन्याचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दहा एम एल पर्यंत टीलचा वापर करू शकता त्याच्यानंतर कुमानियल कुमानियल तुम्हाला किती वापरायचं आहे तर कुमानियलचा तुम्हाला वापर करायचा आहे तो म्हणजे चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी कुमानियल चाळीस एम एल आणि टील जे आहे ते आठ ते दहा एम एल याचं कॉम्बिनेशन तुम्हाला घ्यायचं आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी या हे वापरल्यामुळे काय होईल तुमच्या कांद्याच्या पातीची वाढ जी आहे ती पातीची वाढ थांबेल आणि तुमच्या कांद्याकडे ते एनर्जी ओढल्या जाईल आणि कांदा तुमचा मोठ्या मोठ्या साईजमध्ये तुम्हाला भेटेल आणि छान प्रकारच्या कांद्याचं तुमचं सर्व पीक येईल आणि तुमचा बुरशीचा जो अटॅक होतो कांद्यावरती तो, तो बुरशीचा सुद्धा अटॅक तुम्हाला याच्यावरती दिसून येणार नाही त्याच्यानंतर आता ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर अनेक जे आहेत ते रस शोषक किडे येतात रस शोषक जे कीटक असतात ते कीटकांचा त्याच्यावरती अटॅक होतो त्याच्यामुळे आपल्याला काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं मिडिया मिडिया हे कीटकनाशक तुम्ही त्याच्यामध्ये वापरा तुम्हाला बेस्ट रिझल्ट भेटेल सस्त्यात स्वस्त असं आहे पण स्वस्तामध्ये तुम्हाला छान असा रिझल्ट देणारं मिडिया हे कीटकनाशक आहे मिडिया या कीटकनाशकाचा जर तुम्ही फवारा घेतला तर तुम्हाला नक्कीच छान रिझल्ट भेटेल तुमचा कांदा पिकावरचे जे रस शोषक कीटक असतात ते कीटक तुम्हाला नाहीसे झालेले दिसतील आणि तुमचं कांद्याचं पीक जे आहे ते निरोगी तुम्हाला दिसेल तर या मिडियाचा तुम्हाला किती प्रमाणात वापर करायचा आहे तर दहा एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी जर जास्तच प्रमाणात कीटक आलेले असतील तर तुम्ही पंधरा एम एलपर्यंत पर्यंत वापरू शकता पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला वापरायचं नाही आहे आणि त्याच्यानंतर एक टीप म्हणजे अशी की तुम्ही कीटकनाशकाची प्रत्येक फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये नीम ऑइलचा जरूर वापर करा कारण नीम ऑइलचा वापर तुम्ही कीटकनाशक फवारात असाल बुरशीनाशक फवारात असाल टॉनिक फवारात असाल त्याच्यामध्ये नीम ऑइल जरूर घ्या कारण नीम ऑइलमुळे काय होतं तुमच्या कांद्याच्या पातीवर जो आहे तो एक प्रकारचा कडवटपणा येऊन जातो आणि हा कडवटपणा दहा ते बारा दिवसांसाठी तुमच्या कांद्याच्या पातीवर राहतो त्याच्यामुळे त्याच्यावरती रस शोषक कीटक जरी आले तरी ते रस शोषू शकणार नाही कारण कडवटपणा असल्यामुळे ते तिथनं निघून जातील आणि तुमच्या कांद्याचं पिकावर त्यांचा अटॅक होऊ शकणार नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही नीम ऑइलचा जरूर वापर करा तर शेतकरी मित्रांनो हीच होती आपली आजची माहिती जी की मी तुमच्यापर्यंत पोहोचवली की कांदा पिकावरील कीटक आणि बुरशीचा अटॅक कशाप्रकारे कमी करावा आणि तुम कांद्याचं जांग चांगल्यात चांगलं उत्पन्न कशाप्रकारे काढावं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी मिळत जातील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करत राहा शेतकरी मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नवीन शेतीविषयक माहिती सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद